पोलीस स्टेशन मध्ये जायचं पण नाही काय? पब्लिक प्लेस आहे, कोणी पण येऊ शकतो. पोलीस स्टेशन मध्ये जाण्यापासून कसं थांबवू शकाल तुम्ही आम्हाला? पोलीस स्टेशन मध्ये येण्यापासून कसं थांबवू शकाल तुम्ही मला? पोलीस स्टेशन आहे ना, पब्लिक प्लेस आहे, इथे कोणीही येऊ शकतं. पोलीस स्टेशन मध्ये कसं जाण्यापासून थांबवू शकाल तुम्ही मला? कसं थांबवू शकाल? पण पोलीस स्टेशन मध्ये जाण्यापासून कसं थांबवू शकाल? प्रोसेस करत जाऊ का नाही तो वेगळा विषय. पोलीस स्टेशन मध्ये जाण्यापासून कसं थांबवू शकाल तुम्ही? कोणाला पोलीस स्टेशन आलेलो आहे, मला आज जाण्यापासून थांबवत आहे. आज जायला मला त्यांना भेटायला काय अडचण आहे? हरकत नाही ना, त्यांना त्यांना नाही, पण मला पोलीस स्टेशन मध्ये आज जाण्यापासून कसं थांबवत? बरोबर नाही असं. मला म्हणजे मला काय थांबवायचं? मला थांबवण्यात काय फायदा? भेटायला शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, मला माहिती घ्यायची आहे. गाडकर साहेब बरोबर नाही असं. मला यांना भेटायला काय अडचण आहे? पोलीस स्टेशन मध्ये येण्यापासून कसं रोखू शकता तुम्ही? कारवाई असू द्या ना, त्यांना नका भेटू देऊ, पण आत येण्यापासून कसं थांबू शकता? विचार झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी मी इथं पोलीस स्टेशन मध्ये आलोय. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी पोलीस स्टेशन मध्ये आलो, पण मला इथे आज जाऊ देता देत नाहीयेत. आणि त्याचा निषेध म्हणून मी इथं बसलोय. ते पोलीस कुठलाही नियम नाही, मला पोलीस स्टेशन मध्ये जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण शेवटी पोलीस स्टेशन हे सार्वजनिक आहे, मला कुठेही आज जाता येईल. पोलीस स्टेशन मध्ये मला एखादा गुन्हा नोंदवायचा असेल, तक्रार करायची असेल, तर मला आज जाऊच द्यायला पाहिजे. पण असं असताना देखील पोलीस तिकडे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करतायत, अत्याचार करतायत, आणि इथे माझ्यासारख्याला एका सर्वसामान्य नागरिक म्हणून पण मला आज जाता यायचं असेल तर मला निश्चित जाऊन द्यायला पाहिजे. त्यांनी त्याचा निषेध म्हणून मी इथं बसतो. केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं शिंदे सरकार हे केवळ उद्योगपतींच्या बाजूचे सरकार आहे, अदानी अंबानी सारख्यांना कुठल्याही परिस्थितीत मदत करणारं सरकार आहे, बेकायदेशीररित्या मदत करणारं सरकार आहे. पण त्याच वेळेस आपल्या हक्कासाठी लढणारे शेतकरी असतील, गोरगरीब असतील, यांच्यावर मात्र लाठीचार्ज करणारं हे सरकार आहे, यांच्यावर अन्याय करणारं सरकार आहे. आणि त्यामुळं या रविकांत दुबकर आमचे शेतकरी नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे काही आंदोलन केलं त्यात शेतकऱ्यांवर प्रचंड लाठीचार्ज झाला. त्यांना भेटण्यासाठी म्हणून मी इथं आलो असताना बेकायदेशीररित्या इथल्या पोलिसांनी मला आज जाण्यापासून, त्यांना भेटण्यापासून रोखलंय. त्याचा निषेध म्हणून मी माझे सहकारी आम्ही इथे ठिय्या आंदोलन करतोय.